देशातील प्रत्येक नागरिकाला लोकशाहीने मतदानाचा अधिकार दिलेला आहे, त्यामुळे त्या अधिकाराचा उपयोग करणे म्हणजे सामाजिक न्याय आहे। प्रत्येक व्यक्तीने मतदान करणे हे त्याचे कर्तव्यच आहे। स्वातंत्र्यपूर्व काळातही मतदान होत होते, पण या मतदानाचे हक्क सर्वसामान्य लोकांना नव्हते। मात्र स्वतंत्र भारतात सर्वांसाठी मतदान करण्याचा हक्क खुला करण्यात आला। स्वतंत्र भारताचे पहिले मतदान 25 ऑक्टोबर 1951 रोजी झाले होते। पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे की पहिले मतदान कोणत्या व्यक्तीने केले असेल, भारतातील पहिले मतदार कोण होते? तर भारताचे पहिले मतदार होते श्याम सरन नेगी। त्यांच्या पहिल्या मतदानाची गोष्टही खूप रंजक आहे। नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग श्याम सरन नेगी यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। भारताचे पहिले मतदार म्हणून श्याम नेगी यांनी 25 ऑक्टोबर 1951 रोजी पहिल्यांदा मतदान केले होते। त्यांचा जन्म 1 जुलै 1917 रोजी झाला असे कागदपत्री नोंदीतून स्पष्ट होते। सन 1952 मध्ये देशात प्रथम मतदान झाले, मात्र हिमाचल प्रदेशातील आदिवासी आणि दुर्गम भागात त्याआधीच 5 महिने म्हणजे 25 ऑक्टोबर 1951 रोजी मतदान झाले होते। खराब हवामानाचा फटका बसू नये म्हणून ही उपाययोजना करण्यात आली होती। थंडीच्या काळात इथे मतदान करणे अशक्य बनले असते। यावेळी श्याम नेगी हे शाळेत शिक्षक होते, त्यांना निवडणुकीचे काम देण्यात आले होते, त्यामुळे त्यांचे मतदान असलेल्या कल्पा येथील प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर ते सकाळी 7 वाजताच पोहोचले होते। तेथेच त्यांनी मतदान केले आणि त्यानंतर ते मतदान करणारे देशातील पहिले व्यक्ती ठरले। त्यांनी आतापर्यंत 33 वेळा मतदान केले आहे। बॅलेट पेपर ते ईव्हीएम मशीन पर्यंतचा संपूर्ण प्रवास त्यांनी अनुभवला आहे। वयाच्या 105व्या वर्षी श्याम नेगी यांनी पोस्टल मतदानासाठीचा 12D फॉर्म परत केल्यामुळे ते चर्चेत आले होते। मी मतदान हे मतदान केंद्रावरच जाऊन करणार असे सांगत त्यांनी फॉर्म अधिकाऱ्यांकडे परत पाठवला होता। मात्र त्याच दरम्यान त्यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या कल्पा येथील घरी जाऊन पोस्टल मतदान घेतले। 2 नोव्हेंबर रोजी केलेले मतदान श्याम नेगी यांचे शेवटचे मतदान ठरले। 5 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांचे आजारपणामुळे निधन झाले। स्वतंत्र भारताचे पहिले मतदार काळ्याच्या पडद्याआड गेले, पण जाता जाता त्यांनी बजावलेल्या कर्तव्यामुळे भारतातीलच नाही तर जगभरातील मतदारांसाठी त्यांनी एक मोठा आदर्श निर्माण केला आहे। We'll be right back.